बंदपतील परिचारिकांचे सेवेत कायमस्वरूपी घेण्यासाठी से आझाद मैदानात आंदोलन राज्यातील शेकडोहून अधिक परिचारिका आंदोलनात सहभागी आणि चेंबूर मध्ये भक्तीभवन येथे भारत पेट्रोलियमच्या पंपावर गॅस गळती गळतीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटलाय या काळात पनवेलच्या विकासाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलाय आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावले ती बांधकाम समिती सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी त्यांच्या प्रभागासह संपूर्ण पणगेलच्या विकासासाठी त्यांनी कोणकोणत्या योजना हाती घेतल्यात याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रिया बुजवळ यांनी तर पाहूया जनदेशचा हा स्पेशल रिपोर्ट आज आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट मनोज भुजबळ तथा बांधकाम समिती सभापती आणि नगरसेवक त्यांचं पद आहे असं थेट आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांनी आतापर्यंत सहा महिन्याचा कालावधीमध्ये कोणती कोणती नागरिक कामं केली आणि त्यांचा अनुभव कसा होता नमस्कार भारतीय जनता पक्षच्या वतीने वार्ड क्रमांक सतरामधून माझी नगरसेवक म्हणून पदासाठी निवड झाली प्रचंड मताधिक्याने लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासहित प्रकाश बी बिनेदार ऋषाली वाघमारे आणि सुशीला ग्रद्या चौघांची निवड केलेली आहे याला कारण भारतीय जनता पक्षाचं कार्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे कार्य आणि रामशेठ ठाकूर साहेब यांचं सा मार्गदर्शन याच्यामुळे आमची निवड झाली होती आणि लोकांनी आमच्या खूप विश्वास ठेवला त्यामुळे लोकांच्या समस्या जाणून घेणं त्या सोडवणं यासाठी आम्ही बांधील होतो आणि आहोत नगरसेवक झाल्यापासून आज सहा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणात समस्या सोडण्यात आम्ही यशस्वी झालेलो असं मला वाटतं आहे साधारणतः प्रथम आपण माझ्या वार्डापुरतं बोलायचं झालं तर नवीन पनवेल आदई सर्कल जे बऱ्याच वर्षापासून लोकांची मागणी होती यासाठी शेवटी आम आ, मी एक निर्वाणीचा शि शिडकोला पत्र दिलं आणि दोन डिसेंबरपर्यंत जर का सर्कल कमी झालं नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू सिडकोने त्याला न्याय दिला आणि जे अतिशय ट्राफिकचा जो प्रॉब्लेम होता तो सोडवला गेला त्याचप्रमाणे स्टेशनजवळची ट्राफिक सिक्युरिटी कॉलेज याच्या आजूबाजूला जो शाळा कॉलेज असल्यामुळे मुलांचे जे रहदारीचा प्रश्न होता चालताना त्रास व्हायचा हो तर तिथे दोन्ही साईडला सिडकोच्या माध्यमातून रेलिंग बसून घेतलेली आहे त्यामुळे लोकांना फुटपाथवरून सुक चालण्यासाठी सुकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नवीन पनवेलमधले जे रस्ते होते रस्त्याला बरेचसे खड्डे पडले होते दिवाळीनंतर हे खड्डे बुजवण्याचं काम आम्ही पाठपुरावा करून तोसुद्धा सिडकोने पूर्ण पूर्णत्वास नेलेला आहे आणि बऱ्याच अंशी खड्डे भरलेले आहेत ऑक्टोबर एक ते सहा ऑक्टोबर या दरम्यान सेक्टर एक पासून सेक्टर एकोणीसपर्यंत सिडकोचे सर्व अधिकारी फुलारे साहेब वगैरे सर्वांसहित आम्ही चार नगरसेवक संतोष शेट्टी आणि सेम म्हणजे वॉर्ड क्रमांक सोळाचे चार नगरसेवक सो यांच्यासह त्याचप्रमाणे वॉर्ड वीसमधले तीन नगरसेवक असे सगळ्या नगरसेवकांचे वॉर्ड टू वॉर्ड स्वतः मी त्यांच्यासोबत राहून सिडको अधिकाऱ्यांबरोबर सोबत फिरून फुटपाथपासून गार्डन अंतर्गत रस्ते मेन रस्ते आणि जु ड्रेनेज लाईन त्याचप्रमाणे पाण्याची जी समस्या आहे हे सोडवण्यासाठी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जॉईंट सर्वे केलेला आहे या जॉईंट सर्वेमुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आशा आश्वासन दिलेलं आहे की या मार्चपर्यंत संपूर्ण रस्ते आणि ड्रेनेजचे जे तुटलेले आहेत फुटपाथ जे फुटले तुटले फुटलेले आहेत हे लवकर लवकर मार्चपर्यंत आम्ही करून देऊ त्यामुळे साधारणतः एक चार सहा महिन्यामध्ये हे सगळे रोजचे रोड ड्रेनेज आणि पाण्याची समस्यासुद्धा लवकरात लवकर सुटेल त्याचप्रमाणे का काही इथे शाळा कॉलेज असल्यामुळे काही मुलं मुले गार्डनमध्ये वॉचमन असल्यामुळे काही चुकीचे व्यवहार घडले जातात काही तिथे चाळे केले जातात बऱ्याचशा लोकांना याचा त्रास होतो सो हाही प्रकारे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सिडकोकडून प्रत्येक गार्डनला एखादा वॉचमन कसा मिळवता येईल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक सतरा रेल्वे स्टेशनच्या पलीकडचा जो भाग आहे आपण हायवेच्या आणि रेल्वे स्टेशनमधला तिथेसुद्धा सिडको महानगरपालिकेकडून एक ते दोन गार्डन चांगल्या प्रमाणे कसे बांधता येतील याचासुद्धा कटाक्षाने मी प्रयत्न करते की त्याचा फॉलोअप घेते जे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सिडकोकडे जो कचरा जी समस्या महत्त्वाची भेटचा ते कचरा आम्ही हस्तांतरित करून घेण्याचा ठराव केलेला आहे महानगरपा प परेतजी ठाकूर आमचे नगर लो सभागृह नेते यांच्यामार्फत आणि तो ठराव आम्ही संमत केलेला आहे ते केल्यानंतर कचरा जास्त असं रस्त्यावर दिस कसा दिसणार नाही याची दक्षता आम्ही सर्व नगरसेवक घेऊ आणि ते सुद्धा काम आम्ही चालू केलेलं आहे असं आणि त्यामुळे या समस्या बऱ्यापैकी सुटतील अशी खात्री आहे निश्चितच सर ही कामे सगळी करत असताना तुम्हाला प्रशासनाचा कितपत पाठिंबा मिळाला आणि ही कामे करताना किती अडथळे निर्माण झाले त्याबद्दल काय सांग अडथळे तर आलेलेच कारण का होतंय कसं महानगरपालिका नवीन आम्ही सर्व नगरसेवक नवीन प्रशासनानं आम्ही एकमेकांची सांगड घालण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रयत्न लोकांना कशा सोयी सुविधा देता येतील याचे प्रयत्न चालू आहेत आमचे करतोय आम्ही आणि लवकरच ते सुद्धा काम चांगल्या प्रकारे करू अशा आम्हाला आहे सर तुमच्याकडे आता बांधकाम समिती सभापती पद आहे त्यासाठी तुमच्याकडे केबिन उपलब्ध नव्हती महानगरपालिकेमध्ये त्याविरोधात तुम्हाला पालिकेसमोर आंदोलन करायला लागली त्याबद्दल काय सांगाल निश्चित आम्हाला केबिन चार सभापतींना नव्हत्या आणि असं टोटल सगळ्याच सभापतींना नव्हत्या परंतु लवकरात लवकर एक चार स केबिन तयार करून दिल्यानंतर आणखी तीन सभा आमच्या सभापतींना केबिन नव्हत्या त्यामुळं प्रशासनाने सध्या टेम्पररी केबिन आम्हाला तयार करून दिलेल्या आहेत आणि आता त्यांनी टेंडर काढून नवीन चांगल्या सुस सुसज्ज के केबिनसुद्धा बांधण्याचं चा काम चालू केलेलं आहे ते एक पंधरा दिवसात साधारणतः काम होईल असं आशा वाटते आणि म मा बांधकाम सभापती झाल्यापासून आम्ही एक आता पहिली विशेष सभा माझी लाग मी लावली त्या कमिटीतर्फे आम्ही तीन झोन पाडले त्या तीन झोननुसार म्हणजे पनवेल न जुनी पनवेल नगरपालिका सिडको बसत आणि एकोणतीस गावं जी आता आमच्या महानगरपालिकेत आपल्या आलेली आहेत अशी असे तीन झोन केले आहेत या तीन झोनमधली एक सत्तावन्न गावठण आहेत अशा यांचा जो एक एकत्रित त्याचा सर्वे करून त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या ज्या स्मशानभूमी दफनभूमी आहे त्यांना कुठल्या सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्यात जास्त जास्त ते करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यासाठी सर्वे साधारणतः या आता चालू या उद्या आजच्या सुट्ट्याला एक दोन दिवसात आम्ही तो गावोगाव जाऊन तो सर्वे करणार आहोत आणि प्रत्येकाचे मास्टर प्लॅन तयार करून त्या पद्धतीने डेव्हलपमेंट कोणी लवकरच महानगरपालिकेच्या महासभेत येतील आणि तो प्रस्ताव सादर केल्यानंतर तो पास पण होईल आणि त्या पद्धतीने कामाची आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू म्हणजे ती खरी सुरुवात राहील आमची सर तुम्ही नगरसेवक म्हणून कार्यरत आहातच पण तुमची एक सामाजिक संस्था सुद्धा आहे त्या माध्यमातून तुम्ही कोणती कोणती सामाजिक कार्य करत आहात उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे आमचे राकेशजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ चालवलं जातं त्याला मी आहे माझे आमचे मोठे बंधू सुभाष भुजबळ जे वीस वर्ष नगरसेवक होते अध्यक्ष होते आमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालवलं जातं आणि राकेश भुजबळ हे सर्व व्यवहार पाहतात आता ह्या मंडळातर्फे क म्हणजे क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी वर्षभर चालू असते शिडकोकडून आत्ता नुकतेच आम्हाला एक तीन प्रकारचे लायब्ररीसाठी आणि सिनियर मध्ये त्याला आपण याच्यासाठी जे तीन त्यांनी छोटी छोटी बांधलेली अशी संकुल आम्हाला गार्डनमधली ती दिलेली आहे जेणेकरून आम्ही तिथे या सिनियर साठी काही काम करू शकू लायब्ररी त्यांच्यासाठी चालू शकू म्हणजे विरंगुळा केंद्र आणि लायब्ररी अशा प्रकारचे ते तीन भूखंड आहेत जेणेकरून ही संस्था जी आहे आमची ती लोकांपर्यंत जास्त पोहोचण्याचा पोचण्याचा लोकांना जास्त सेवा पुरवण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्यातून निश्चितच चांगलं काम चालू आहे सर आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही प्रभागातील नागरिकांसाठी कोणत्या योजना आणणार आहात आणि कोणत्या कामांना प्राधान्य देणार त्याबद्दल काय सांगा आता महानगरपालिका चे फेरीवाला क्षेत्र अजून धोरण अजून निश्चित झालेलं नाही निश्चित फेरीवाल्यांचा तर विचार झालाच पाहिजे परंतु फुटपाथ जी आहे ही फेरीवाला मुक्त करून घेण्याचे माझी खूप प्रयत्न आहेत सुरुवात माझ्या वाडापासूनच मी करणार आहे टोटली जी फुटपाथ आहे फेरीवाला मुक्त करणार परंतु फेरीवाल्यांची त्याच्या आधी सोय झाली पाहिजे त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे हाही माझा निर्णय तेवढाच हट्ट राहील त्याचप्रमाणे आता मध्ये प्रशासनाने एक थोडा हे केला की अनाथराईज म्हणजे बेकायदेशीर प्रशासनाचं म्हणणं बेकायदेशीर काही कमर्शियल गाळे चालवली जातात किंवा रेसिडेन्शियल एरियात घरच घरांच्या जागेवर व व्यापारी गाळे उभारलेले आहेत लोकांनी सुद्धा पाठपुरावा करून त्याला आता शासनाच्या धोरणानुसार रेग्युलर कसं करून घेता येईल या संदर्भातला सुद्धा प्रयत्न मी लोकांच्या वतीने करण्या महा शा महानगरपालिकेकडे करणार आहे तर निश्चितच शासनाची एक जबाबदारी राहील की त्यांना कुठंतरी याच्यावर त्यांच्यावर म दडपण आणून त्यांचे व्यवसाय बंद करता। न करता त्यांना कुठं रेग्युलर कायदेशीर मार्गात बसवता येतील का हा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला आम्ही करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे होते प्रभाग क्रमांक सतराचे ॲडव्होकेट मनोज भुजबळ तर त्यांच्याकडून आपण जाणून घेतले ते कोणते कोणते भविष्यात योजना आणणार आहात कॅमेरा मसूद अहमदसह प्रिया भुजबळ जनादेश उत्तवाणी करीता